नमस्ते बालमित्रांनो, माझे नाव श्रीमती रुक्साना युसुफ शेख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिजवडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. इयत्ता पहिली, विषय गणित, पान नंबर 13 वरील सहाची ओळख व लेखन. या घटकासाठी अध्ययन निष्पत्ती या प्रमाणे. मुलांनो, यापूर्वी तुम्ही 1 ते 5 हे अंक शिकला आहात. 1 ते 5 अंकांचे लेखन देखील तुम्ही शिकला आहात. त्याचप्रमाणे मागील पाठात या 5 अंकांचा सराव आपण केला आहे. आज आपण 6 या अंकाची ओळख व हा अंक लिहायचा कसा ते पाहणार आहोत. हे पहा, हे स्केच पेन आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5 आणि हा 1, 6. 5 आणि 1 मिळून होतात 6. 5 आणि 1, 6. आता आपण या काड्या मोजूयात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता तुम्ही पण मोजा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या झाल्या 6 काड्या. आता आपण या गाळण्या मोजूयात. 1, 2, 3, 4, 5 आणि 1, 6 या आहेत 6 गाळण्या. हे पहा, हे आहेत शेंगदाणे. यातील बरोबर 6 शेंगदाणे आपल्याला मोजून त्या 6 शेंगदाण्यांभोवती आपल्याला गोल करायचा आहे. आता आपण हे शेंगदाणे मोजूयात. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि या 6 शेंगदाण्यांभोवती असा गोल करायचा. आपण बरोबर 6 शेंगदाणे मोजले आणि त्या 6 शेंगदाण्यांना गोल केला. या दिलेल्या काड्यांमधून बरोबर 6 काड्या मोजायच्या आहेत आणि त्या 6 काड्यांभोवती आपल्याला गोल करायचा आहे. या 6 काड्या आपण मोजूयात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि या 6 काड्यांभोवती आपल्याला गोल करायचा. काड्या आपण उलट्या बाजूने देखील मोजू शकतो आणि त्याभोवती देखील आपण असा गोल करू शकतो. मी पुढच्या बाजूने काड्या मोजून त्याभोवती गोल करते. या अशा 6 काड्यांना मी गोल केला आणि 6 काड्या आल्या गोलामध्ये आणि उरल्या काड्या 3. तुमच्या गणिताच्या पुस्तकातील हे पान पहा. यामध्ये हे चित्र पहा. हे आहे मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे डबे. हे डबे आपण मोजूयात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. त्या खालील गोलामध्ये हे आहे किड्यांचे चित्र. हे किडे आपण मोजूयात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. किडे पण 6 आहेत. त्या खालील गोलामध्ये दिलेले हे बॉक्स मोजूयात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बॉक्सची संख्या पण 6 आहे. हा गोल तर रिकामाच दिसतोय. यामध्ये आता आपल्याला 6 मणी काढायचे आहेत. हे 6 मणी कसे काढायचे ते पहा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 मणी मी काढले. आता यामध्ये हाताची बोटे दिसत आहेत. या एका हाताची बोटे आहेत 5 आणि दुसऱ्या हाताची बोट 1. 5 आणि 1 म्हणून होतात 6 बोटे. 6 अंक या गोलात दाखवल्याप्रमाणे असतो, त्याचप्रमाणे 6 अंक अंकात आणि शब्दात याप्रमाणे लिहितात. या चौकटीत दिसत असलेल्या चित्रांपैकी बरोबर 6 चित्रे मोजून त्या 6 चित्रांभोवती ही दोरी टाकलेली आहे. ज्या चौकटीमध्ये या काही होड्या दिलेल्या आहेत, या होड्या आपल्याला मोजायच्या आहेत. 6 होड्या मोजायच्या आणि त्या 6 होड्यांभोवती दोरी टाकायची. ही टाकली मी दोरी. तुम्ही पण 6 होड्या मोजायच्या आणि अशी दोरी टाकायची. 6 हा अंक लिहायचा कसा ते आता आपण पाहूया. ठिपके जोडून 6 अंक आपण लिहायला शिकूया. वाटीला वाटी जोडली आणि खाली पाय काढला. वाटीला वाटी आणि 1 तिरका पाय. याप्रमाणे आपण 6 या अंकाचे लेखन करू शकतो. त्या खालील दिलेल्या चौकटीमध्ये देखील तुम्ही 6 अंक वाटीला वाटी जोडून काढायचा
आहे 3 अगदी उलटा 6। पुन्हा एकदा पहा, वाटीला वाटी जोडून आपण 6 काढायचा, त्या खालील पाय काढला नाही तरी चालतो। याप्रमाणे 6 अंक काढायचा सराव तुमच्या चौकटी वहीमध्ये तुम्ही करायचा आहे। या माझ्याकडे काही वस्तू आहेत, तुमच्या घरात देखील अशा अनेक वस्तू असतात, त्या वस्तू घ्यायच्या आणि त्यातील 6 वस्तू मोजून आपल्या आईला व बाबांना दाखवायच्या व तुमच्या चौकटी वहीमध्ये याप्रमाणे 6 या अंकाचे लेखन करायचे। थँक्यू।